स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओ मध्ये. तर मी तुम्हाला खणाचे ड्रेस दाखवणार आहे, शिवलेले आहेत. ऍक्च्युअली मी पीस दाखवणार होते, पण हे ऑर्डरचे होते म्हणून मी शिवले. तेच मी तुम्हाला नंतर दाखवते. हा इरकल खण आहे, सेमी मटेरियल आहे. मी जवळून दाखवते. असं चेक्समध्ये वेगवेगळे कलर आहेत, त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे. ह्याचं मेन आहे ते ओढणी, जबरदस्त आणि इतकी छान अशी ही ओढणी. त्याची बॉर्डर आहे याला आणि दोन्ही साईडला. तर तुम्ही कुठल्याही प्लेन ड्रेसवरती असं मिश मॅच करून घालू शकता. ही इतकी छान सुंदर ओढणी, ओढणीमुळे खूप गेटअप येतो. हा इरकल पॅटर्नमध्ये चेक्सवाला ड्रेस आहे. तर ह्याचा मी ड्रेस कसा शिवला ते पण दाखवते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळे पॅटर्न आहेत. जेव्हा मी ह्याचे पॅटर्नचा व्हिडिओ करेन तेव्हा ह्याच्याबद्दल डिटेल माहिती देते. आता फक्त मी ड्रेस दाखवते तुम्हाला. सिंपल नॉर्मल शिवला, काही जास्त डिझाईन नाही आहे. स्क्वेअर गळा आहे आणि हाताला बॉर्डर आहे. हवं असेल तर पुढे डिझाईन करू शकता, पण सिंपलच पाहिजे. तर मेन ह्याला खाली बॉर्डर आहे. असं मी तुम्हाला जवळून हा ड्रेस दाखवते. हा असा खाली बॉर्डर आहे दोन्ही बाजूला, मागे आणि पुढे. आणि हे मागे असे ह्याचेच असे लटकन केले. असा मस्त टॉप आहे. ह्याच्या खाली तुम्ही प्लेन ह्याच्यातला जो कलरचा असेल तुम्ही ते घालू शकता. हा कशावरही सूट होऊ शकतो. आणि ह्याचा पायजामा शिवलाय, म्हणजे पायजामा नाही पॅन्ट शिवले, नॉर्मल पॅन्ट आहे. आणि ह्याला पण खाली बॉर्डर वापरले. साईडला पण वापरायची फॅशन आहे, पण ह्याची हाईट जास्त होते म्हणून हे एवढं. हा असा मस्त पैकी सेट दिसतो. मी तुम्हाला असंच दाखवते. हा सेट, असा सेट मस्त दिसतो. ओढणी पूर्ण एकच कपडा आहे, ओढणीचा टॉपचा आणि बॉटमचा एकच आहे. फक्त ओढणीचा कपडा वेगळा आणि हा कपडा 4 मीटर आहे फुलमध्ये. ह्याच्यानंतर ह्याच्यातच सिरकलमध्ये कॉटनचा एक पॅटर्न आहे, ते दाखवते. आधी हा ओढणी दाखवते. ह्याची प्लेन मरून आहे कलर, थोडासा डार्क चॉकलेटी आणि ग्रीन बॉर्डर आहे, त्यामुळे गेटअप खूप सुंदर येतो. असं आहे, असं फुल ओढणी आहे ही. आणि ह्याचा टॉप आणि बॉटम सेम त्याच्यासारखं शिवलं, फक्त गळ्याची डिझाईन थोडीशी वेगळी. ह्याचा समोरून पंचकोनी गळा आहे असा, आणि पाठीमागून राऊंड आहे बंद गळा थोडासा. आणि हात छोटेसेच आहेत, पण हा कलर इतका छान दिसतो ना, इतका उठून दिसतो, गेटअप येतो. प्युअर कॉटन आहे असा टॉप आणि त्याचा बॉटम पण पॅन्ट पेन्सिल पॅन्ट सारखी थोडीशी लूज, म्हणजे कम्फर्टेबल तुम्ही वापरू शकता. ह्याला पण खाली बॉर्डर लावलेले आहे. ह्याच्यात वेगवेगळ्या डिझाईनचे पण शिवलेत, जसं मला जमेल तसं मी दाखवते तुम्हाला. तर ह्याचे ड्रेस पीस आहेत, ह्याचे मागवलेत खास ऑर्डरचे. तर हा पूर्ण ड्रेस दाखवते मी तुम्हाला. आणि ही अशी ओढणी, ओढणी ओढणीमुळे इतका छान गेटअप येतो याला. असा ड्रेस आहे इरकल प्लेनमध्ये. जे दुसरे पीसेस आहेत त्याच्यावरती खास मी व्हिडिओ बनवेन. हे शिवले होते ऑलरेडी, ऑर्डरचे होते म्हणून म्हणले हे आपण दाखवूया आधी, मग नंतर जेव्हा असतील मटेरियल माझ्याकडे. हा पण ड्रेस ऑर्डर करूनच मागवून घेतलेला आहे. मी जेव्हा दाखवलं होतं तुम्हाला इरकल साड्या, त्याला रिप्लाय छान आला होता. त्यावेळेस मला ड्रेसबद्दल विचारलं होतं, त्यावेळेस मी हे ड्रेसेस दाखवले होते. तर त्याच्यावरून हे ऑर्डर आहे. ह्या ड्रेसबद्दल काही तुम्हाला ऑर्डर करायची असेल किंवा काही माहिती हवी असेल शिवण्याबद्दल याच्याबद्दल, तर नक्की कमेंट करा. तर मी परत तुम्हाला पुढचे दुसरे जे साधे ड्रेस आहेत ते दाखवते, कारण काही आहे दिवाळीचे आणि आहेत द्यायचे काही करून. एक ड्रेस कुरिअर करायचा, एक इथं जवळचाच आहे. इरकल साड्यांचे ड्रेस पण दाखवून झाले. त्या दिवशी मी तुम्हाला हे ड्रेस पीस दाखवले, ते शिवल्यानंतरचे कसे शिवले ते दाखवते मी तुम्हाला. सिंपल ह्याचा गोलगळा ठेवला आहे. हात 3/4 आहे. हाताला पायपिंग घेतले, कारण ह्या हा जो कपडा आला होता त्याच्यासोबत असाच फोटो आला होता. तशी डिझाईन केले दोन्ही हाताच्या साईडला आणि कपडा कुठेही जॉईंट नाही, व्यवस्थित बसला. हा असा मस्तपैकी ड्रेस तयार झाला आहे. तर हा त्या दिवशी मी तुम्हाला पूर्ण ड्रेस दाखवला होता. तर हा असा लुक आला याचा. अजून ह्याला इस्त्री करायचं आहे तर फिनिशिंग दिसेल. ह्याच्या खाली चुडीदार शिवला आहे. ह्या ड्रेस खाली नॉर्मल जो आहे झोळ करून जो शिवतो ना, हा तसा चुडीदार आहे. मी तुम्हाला हा चुडीदार दाखवते.
हाँ सा चुड़ीदार आहे अजून एक ड्रेस आहे जो गळ्याला फक्त राउंड मध्येच आहे खाली फक्त हा कप्पा करून इथे ही डोरी टच केलेली आहे हा खूप सुंदर दिसतो गळा आणि मागून नॉर्मल सिंपल गोल गळा आहे आणि हा ड्रेस बघा तुम्ही एकदम मस्त ह्याला लेस आहे खाली बॉर्डरला आणि हात जे आहेत ते 3/4 आहेत आणि ह्याचा पायजामा जो नॉर्मल असतो तोच आहे म्हणजे पट्याला सेमी पट्याला हा पायजामा पण मी दाखवते तुम्हाला हिरवाला असा सेमी पट्याला आहे म्हणजे हा कपडा एक्स्ट्रा जास्त होता आणि हा जो वरचा आहे ना मॅचिंग दिसतोय तो कपडा एक्स्ट्रा आणून शिवलाय कारण हा 2 मीटर 2.5 मीटर मध्ये बसत नाही हा 3.5 मीटरचा असा मस्तपैकी सेमी पट्याला झाला याच्या खाली त्याच्यानंतर हा क्रीम कलरचा जो कॉलर होता आणि मस्त डोरीची अशी वर्क होती त्या दिवशी पण हा दाखवला हा 3/4 हात केलाय कॉलर आहे असा हा पूर्ण ड्रेस शिवलाय आणि त्याच्या खाली नॉर्मल पायजामा आहे म्हणजे थोडासा घेर जास्त आहे कारण इथं असं जॉईंट मारून जो कपडा असतो क्रॉसला थोडासा एखादा पायजामा जास्त येतो कपडा म्हणजे 2.5 ऐवजी 2.5 पावणे 3 आले की असा हा जॉईंट करून शिवू शकतो आपण त्याच्यानंतर हा जो होता मण्यांचा खूप छानसा असा सुंदर गळा होता मण्याचं असल्यावर कसा आपण पाय दाब कसा म्हणजे पाय मशीनचा जो शिलायचा असतो तो चेंज करून शिवू शकतो त्याचा व्हिडिओ मी एक खास केलाय ब्लाऊजसाठी तो तुम्ही चेक करू शकता तर हा मस्त बसला स्लीवलेस शिवला आणि हाईट थोडीशी ह्याची कमी केली थोडीशी आणि हे असे खाली बॉर्डर आहे तर हा असा मस्तपैकी रेडी झाला ह्याला जो पायपिन आहे ह्याच कपड्याचा वापरला आणि ह्याच्या खाली पण नॉर्मल पायजामा शिवलाय असा गेटअप आहे ह्या ड्रेसचा त्यानंतर हा जो आहे पिंक वाला जो फुल वर्क होता गळ्याला स्टोन टिकली सगळं हा पट्याला सारखा म्हणजे शॉर्ट हवा होता 3/4 हात ठेवलेत आणि शॉर्ट शिवलाय हा जो पॅच होता तो खाली होता पूर्ण उसवला कट केला परत वरती जॉईन केला म्हणजे जी हाईट होती ती 40 होती हे आता 36 ह्याच्याने 34 मापाने हा असा टॉप शिवला आणि त्याच्या खालचा जो आहे ना तो पायजामा थोडासा वेगळा शिवलाय वरचा सगळा सेम पायजामा आहे घेर पण तेवढाच आहे पण हा जो खाली आहे ना बॉटमला अशी जवळून दाखवते मी तुम्हाला ही अशी मस्तपैकी डिझाईन तयार झाले असं केले हा ह्याचा ह्याचा काय व्हिडिओ ते बनवला नाही आम्ही तुम्हाला जवळून दाखवते असे हे पूर्ण बक्रम वापरलेलं आहे हे डिझाईन कट केलेलं आहे मापानुसार कट केले इंचेस किती वरती तर हा असा त्याच्यानंतर हे अशी डिझाईन तयार होते आणि वरती कमीत कमी 3 ते 4 इंचाचा बक्रम वापरला आहे त्याच्यावरती असे टॉप शिलाई मारले तर हा असा वेगळा छानसा लुक दिसतो हा ॲक्च्युली हे पेन्सिल पॅन्ट ह्याला आपण डिझाईन बघितलेली आहे तर आपण कोणी कोणी पेन्सिल पॅन्ट घालत नाहीत घेरवाला पाहिजे तर त्याला पण तुम्ही हे डिझाईन करू शकता थोडंसं अँकलच्या वरती येतो म्हणजे हा डिझाईन खूप छान दिसतोय मी तुम्हाला इरकल ड्रेस पीसेसमधून जे 2 ड्रेस शिवले ते दाखवले त्यानंतर हे पीस दाखवले होते मी ड्रेसेसचे तुम्हाला हे सगळे ते कसे शिवले ते पण दाखवले तुम्हाला ह्याच्याबद्दल काही विचारायचं असेल तर कमेंट करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शिलाईबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज करू शकता हा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद